तर राज्यातलं ठाकरे सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चेवर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीतला घटक पक्ष सोडून गेला तरच सरकार पडेल, अन्यथा सरकारला धोका नाही असं चव्हाण म्हणतात. महाराष्ट्रात या निकालाचे राजकीय पडसाद उमटू शकतात किंवा महाविकास आघाडी अस्थिर केल्या जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडी अस्थिर करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वातर्फे चाललेलाच आहे. तुम्ही बघता रोज धाड राज्य आहे, ईडी रेड्स आहेत वगैरे, पण निकालाचा काही परिणाम होणार नाही. पण भाजपचा कॉन्फिडन्स वाढला आणि एकीकडे पेनड्राईव्ह बॉम्ब टाकलेला आहे, आरोप वारंवार होत आहेत, त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधल्या एका गटाला तोडून आपल्याकडे खेचण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाऊ शकतो. तो यशस्वी झाला तर मग काही सांगता येत नाही, पण तशा प्रकारे काही महाविकास आघाडी अस्थिर होणार नाही. महाविकास आघाडीचा एखादा पूर्ण घटक जर गेला भाजपकडं तर मग काही सांगता येत नाही, पण त्याची मला शक्यता सूत्रामी वाटत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.